बाबुळगाव न्यायालयात शनिवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. 13 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये माननीय कुमारी जयश्री काकडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी तथा पॅनल प्रमुख बाबुळगाव यांनी उपस्थित पक्षकारांना मार्गदर्शन केले. या लोक अदालतीमध्ये ऍडव्होकेट कडुकार, ऍडव्होकेट दातार यांनी पॅनल मेंबर म्हणून काम पाहिले. तसेच सदर लोक अदालतीमध्ये ऍडव्होकेट एस आर गुल्हाने, ऍडव्होकेट रंगारी, ऍडव्होकेट पोलादे, ऍडव्होकेट मेश्राम, ऍडव्होकेट गावंडे, ऍडव्होकेट गणवीर व कर्मचारी श्री दांडगे, वरिष्ठ लिपिक श्री पावडे, लघुलेखक श्री वाय डब्ल्यू शास्त्रीकर, वरिष्ठ लिपिक श्री एम व्ही निंबेकर, व्ही ए नगराडे व इतर कर्मचारी हजर होते. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बँक प्रकरणे 162 ठेवण्यात आली होती. त्यापैकी 6 प्रकरणांमध्ये 2,32,000 एवढी तडजोड रक्कम वसूल होऊन प्रकरण निकाली लागले. तसेच एकूण 50 फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 14 केसेसमध्ये तडजोड रक्कम 23,700 वसूल झाली व प्रकरण निकाली लागले. तसेच दिवाणी 5 प्रकरणे ठेवण्यात आली, त्यापैकी 1 प्रकरण निकाली लागले. असे एकूण 55 प्रकरणांपैकी 15 प्रकरणे निकाली निघाली. प्रलंबित खटल्यांची कायद्याने तडजोड यावेळी मोटार वाहन, ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, मोटार अपघात खटले व दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे, तसेच ज्या खटल्यामध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले दिवाणी न्यायाधीश बाबुळगाव कुमारी माननीय जयश्री काकडे यांनी तडजोडीने निकाली लावले.